मोहली पुलिया पर नारेबाजी कर पुलिया के पुनर्निर्माण करने की मांग की गई। साथ ही G20 प्रतिनिधियों को उत्तर नागपुर आने का न्योता दिया गया। आम आदमी पार्टी की ओर से आज पाँचपावली पुलिया पर नारेबाजी कर आंदोलन किया गया, जहां एक ओर शहर में G20 को लेकर कई जगह सौंदर्यीकरण किया जा रहा है, वहीं दूसरी ओर शहर का उत्तर नागपुर परिसर जहां हर जगह गंदगी का आलम दिखाई दे रहा है, रास्तों की हालत बद से बदतर हो गई है, लेकिन किसी का उत्तर नागपुर की तरफ ध्यान ही नहीं। इसीलिए आप द्वारा आज नारेबाजी कर आंदोलन किया गया। साथ ही मांग की गई कि पाँचपावली पुलिया का पुनर्निर्माण किया जाए। इसके साथ ही G20 बैठक में शामिल हो रहे प्रतिनिधियों को उत्तर नागपुर में आने का न्योता भी आम आदमी पार्टी द्वारा दिया गया है। नमस्कार, मैं विजय नंदनवार, उपाध्यक्ष उत्तर नागपुर आम आदमी पार्टी। अपन इथे बघता आहात की हा इथे जो समोरचा जो पाचपावली ओवर ब्रिज आहे, हा 1984 पासून बनलेला ओवर ब्रिज आहे। नागपूरचाच नव्हे तर विदर्भातील पहिला ओवर ब्रिज आहे। या विदर्भातून त्या या ओवर ब्रिजमध्ये, कारण दोन रेल्वे क्रॉसिंग जातात आणि त्याला जोडणारा म्हणजे मध्य नागपूरला जोडणारा, आणि या उत्तर नागपूरमध्ये बघत असाल तर या उत्तर नागपूरमध्ये इतका मागासलेपण आहे, इतका गंदगी आहे, इथे कुठल्याही प्रकारचा अजून विकास झालेला नाही। जसा पश्चिममध्ये झालेला आहे, दक्षिणमध्ये चालू आहे। आपल्याला कल्पना आहे की जागतिक नेत्यांचं G20 जे प्रतिनिधी आहे, जे जागतिक नेते आपल्या नागपूरला येत आहे, नागपूरला आल्यानंतर तुम्ही जर बघत असाल तिकडे मेट्रो सिटी म्हणून किंवा नागपूरला स्मार्ट सिटी म्हणून खूप मोठा फुगवटा दाखवत आहे। आणि गडकरी साहेबांचं हे नागपूर शहर आहे, जी ते इथले एक स्थानिक खासदार आहे, आणि तिथे जाऊ। हां, आमचं मागणी आहे मॅडम की G20 लोकांनी इथे यायला पाहिजे, आणि खरोखरच हा उत्तर नागपूरमध्ये किती विकास झालेला आहे हे बघायला पाहिजे। हा उत्तर नागपूरचा जो पूल आहे, या पुलावर जागोजागी खड्डे आहे। जर एखादं ॲम्ब्युलन्स इथून गेली तर त्या व्यक्तीला इथे रस्त्यामध्येच दमदम तोडावं लागेल। आमची मागणी आहे की या पुलाचा पुनर्निर्माण झाला पाहिजे, नाहीतर आम आदमी पार्टी इथे मोठ्या प्रकारचं आंदोलन करणार आहे। नाही झालं तर आम्ही इथे रस्त्यावर उपोषणाला बसू आणि मात्र प्रशासनाला हे करण्यास भाग पाडू। जिंदाबाद। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।